नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन नेरकर मराठी विभाग मसगा महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव विद्यार्थी मित्रांनो आपल्या मराठी जनरलच्या पेपरासाठी विद्यापीठाने नुकताच अभ्यासक्रम बदलला आहे आणि या जी टूच्या पेपरमध्ये भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य या अनुषंगाने आपण मागील तासापासून विचार करतो आहोत या जनरलच्या पेपरात जे दोन भाग पाडण्यात आले आहेत एक भाषिक कौशल्य आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार या आधुनिक साहित्य प्रकारामध्ये आपण मागील तासाला गुगल म्हणजे काय गुगलच्या माध्यमातून ड्राईव्हचा वापर कसा करायचा गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून अध्ययन अध्यापनामध्ये त्याचा वापर कसा करून घ्यायचा या अनुषंगाने आपण कालच्या तासाला त्या संदर्भात थोडी माहिती बघितली आज आपण गुगल फॉर्म म्हणजे काय या संदर्भात थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परिवर्तन ही संस्कार का नियम है हे जागतिक सत्य कुणीही नाकारू शकत नाही ते अंतिम सत्य आहे याचाच अभ्यास मंडळाने विचार करून देते वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंबहुना हे बदल काळाची आणि वेळेची गरज आहे या बदलामुळे मराठी भाषा शिकविणारे विद्यार्थी किंवा शिकविणारे प्राध्यापक यांच्यात खूप परिवर्तन होणार आहे अशामुळेच नाही तर हे बदल समाजातील अनेक घटकांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन विकसित करणारे आहेत सर्वसामान्यांनाही तंत्रज्ञानाची कास धरायला लावणारे आहेत एकविसाव्या शतकातील माणुसा अधिकाधिक प्रगत आणि उन्नत झाला पाहिजे त्यासाठी हे बदल स्वीकारणे फार गरजेचं आहे काळाची गरज आहे गुगलवर कोणतेही काम करत असताना इंटरनेटची फार गरज असते या इंटरनेटमुळेच आपल्याला गुगलवरील वेगवेगळ्या वेबसाईटची माहिती होते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये टीम बनर्स ली यांनी पहिली वेबसाईट चालू केली तर भारतात इंटरनेटची सेवा पंधरा ऑगस्ट से एकोणीसशे पंच्याण्णव साली व्ही एस एन एल यांनी चालू केली आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडला जाण्याचा प्रयत्नात आहे त्याच अनुषंगाने द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमामधील समाविष्ट केलेल्या महत्त्वाच्या भाषिक कौशल्याने साधनांच्या वापराने मराठी अध्ययन व सहज सुलभ व सोपे कसे होईल त्या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे गुगल फॉर्म ही संकल्पना किंवा त्याबाबतची माहिती जाणून घेण्यापूर्वी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एक महत्त्वाचे सॉफ्टवेअर सर्रास वापरले जात होते आजही त्याचा वापर सुरूच आहे परंतु मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये जे एम एस वन नावाचे ॲप्लिकेशन होते आहे त्यामध्ये केल्या जाणाऱ्या कागदपत्रांना मायक्रोसॉफ्ट डॉक्युमेंट्स असे म्हटले जाते किंवा अनेक डॉक्युमेंट्स एकत्र केले की त्याला फाईल म्हणतात मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे सॉफ्टवेअर इंटरनेटशिवाय ओपन होत नाही तसेच या मायक्रोसॉफ्ट ऑफिस शिकविण्यासाठी किंवा शिकविण्यासाठी एका वेळेस एक किंवा दोनच विद्यार्थ्यांना आपण शिकू शकतो या उलट गुगल फॉर्म या ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे एकाच वेळेला जवळपास शेकडो जणांपर्यंत पोचता येते त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिसपेक्षा गुगल फॉर्म शिकणे कधीही फार गरजेचं आहे फायद्याचं आहे गुगल फॉर्म बनविण्यासाठी आपला स्वतःचा जीमेल आय डी अत्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण मागील तसाला गुगल ड्राईव्हमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला गुगल फॉर्म कुठून आणि कसा बनवायचा किंवा कसा घ्यायचा हे शिकलो आहोत त्याच अनुषंगाने गुगल फॉर्मनुसार आपण कोणत्या गोष्टीचा फायदा होणार आहे त्या अनुषंगाने आज आपण विचार करणार आहोत त्या बाबी त्या अशा स्वरूपात आहेत एक गुगल फॉर्म या सेवेद्वारे ऑनलाईन फॉर्म बनविता येतात दोन गुगल फॉर्मच्या सहाय्याने अनेक युजरची माहिती एकत्रित करता येते तीन गुगल फॉर्मच्या मदतीने अनेक प्रकारची प्रश्नावली किंवा या प्रश्नावलीत वेगवेगळे पर्याय अथवा बहुपर्यायी प्रश्नावली ही बनवता येते चार गुगल फॉर्मच्या सहाय्याने आपल्याला हव्या त्या प्रकारची माहिती आपण अनेक प्रतीत बनवून केवळ एका लिंकद्वारे अनेकांपर्यंत पोहोचवू शकतो पाच गुगल फॉर्मच्या सहाय्याने आपण ज्यांच्यापर्यंत माहिती पोचवली त्यांनी आपणास दिलेला रिस्पॉन्स रूपाने फीडबॅक आपण केव्हाही पाहू शकतो सहा गुगल फॉर्मद्वारेच आपण ऑनलाईन सर्वे कॉन्टॅक्ट फॉर्म किंवा वेगवेगळ्या प्रकारचा डाटा कलेक्शनही करू शकतो सात गुगल फॉर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक स्कीम असतात त्याद्वारे आपण गुगल फॉर्मला आकर्षक बनवू शकतो गुगल फॉर्ममध्ये डाटा व्हॅलिडेशन नावाचा टूल असतो त्याद्वारे आपल्याला हव्या त्या, त्या प्रकारची माहिती कलेक्ट किंवा सेट करता येते अशा प्रकारे गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण अपेक्षित माहितीचे कलेक्शन इडिटेशन फीडबॅक यासारखी महत्त्वाची माहिती मिळवू किंवा देऊ शकतो या सर्व गोष्टी करण्यासाठी आपला स्वतःचा जीमेल आयडी डी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यातच आनंदाची बाब म्हणजे गुगल फॉर्मची सेवा पूर्णत मोफत आहे तो वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही गुगल ड्राईव्ह अंतर्गतच आपण या सुविधांचा उपयोग करून घेऊ शकतो या गुगल फॉर्मच्या मदतीने आपण विविध प्रकारचे फॉर्म कशा प्रकारे बनवू शकतो उदाहरणार्थ एक ऑनलाईन सर्वे फॉर्म दोन ऑनलाईन क्वीज फॉर्म तीन ऑनलाईन रिव्ह्यू फॉर्म चार पार्टी इंडिकेशन फॉर्म पाच कॉन्टॅक्ट फॉर्म सहा बायोडाटा फॉर्म सात ऑनलाईन जॉब फॉर्म आणि आठ फाईल अपलोड फॉर्म अशा प्रकारचे विविध फॉर्म आपण आपल्या गरजेनुसार किंवा सोयीनुसार बनवू शकतो आता आपण गुगल फॉर्म तयार करण्याची कशा स्वरूपाची पद्धती आहे किंवा गुगल फॉर्म कशा पद्धतीनं बनवता येईल या संदर्भातली थोडक्यात माहिती जी आहे ती आपण बघूया एक गुगल फॉर्म बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याजवळ आपला एक जीमेल आय डी असणे आवश्यक आहे तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या गुगल ड्राईव्हशी कनेक्ट असतो दोन त्यानंतर आपल्याला गुगल ड्राईव्ह ओपन करायचं आहे गुगल ड्राईव्ह ओपन झाल्यावर आपण आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये जीमेल यूजर नेम आणि पासवर्ड देणे आवश्यक आहे त्यानंतरच लॉगिंग होणार आहे याआधी आपण जर गुगलला लॉगिंग झालेले असाल तर पुन्हा लॉगिंग करण्याची आवश्यकता नाही तीन गुगल ड्राईव्हमध्ये डाव्या बाजूला आपल्याला एक न्यू ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केले तर एक मेनू ओपन होईल त्यामध्ये सर्वात खालच्या स्टूलबारवर मोर ऑप्शन दिसेल यावर क्लिक केले की सीडे बार मेनू ॲक्टिव्ह होईल व त्यामध्येच आपल्याला गुगल फॉर्म पाहायला मिळेल या फॉर्मवरील अॅरोजवर क्लिक केली की पुन्हा दोन ऑप्शन दिसतील त्यातील एक ब्लँक फॉर्म आहे तर दुसरा टेम्प्लेक्स फॉर्म आहे आपल्याला जर ऑलरेडी डिझाईन केलेला फॉर्म हवा असेल तर आपण फॉम टेम्प्लेक्स हा ऑप्शन सिलेक्ट करणे आवश्यक आहे किंवा आपल्याला जर आपल्या पद्धतीने डिझाईन हवी असेल तर आपण ब्लँक फॉर्म सिलेक्ट करणे आवश्यक आहे चार आपण ब्लँक फॉर्मवर क्लिक केले तर आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला जवळपास अकरा प्रकारचे ऑप्शन दिसतील यात एक शॉर्ट आन्सर पॅराग्राफ मल्टिप्लेट चॉईस चेकबॉक्स ड्रॉपडॉ फाईल अपलोड लाइनर स्केल मल्टिपल चॉईस ग्रीड टिकबॉक्स ग्रीड डाटा आणि टाईम आपण ज्या प्रकारची फाईल बनवू इच्छित असाल त्या प्रकारच्या ऑप्शनपैकी सिलेक्ट करून आपला गुगल फॉर्म बनवू शकता पाच अगोदर आपल्याला फॉर्म डिस्क्रिप्शन देणे आवश्यक आहे आपण कोणत्या कामासाठी हा फॉर्म बनवत आहात ते टायटल देणे गरजेचे आहे अनटायटल क्वेश्चन्स यामध्ये आपल्याला जे प्रश्न युजरला विचारणे अपेक्षित आहे ते प्रश्न आपण या ठिकाणी लिहू शकतो उदाहरणार्थ नाव जाणून घ्यायचे असेल तर नेम असं लिहिणं आवश्यक आहे ॲड क्वेश्चन पल्स आयकॉन या ऑप्शनद्वारे आपण नवीन प्रश्न ॲड करू शकतो पल्स या आयकॉनवर क्लिक करत गेलात तर नवीन प्रश्न ॲड करून अनेक प्रश्न येथे टाकता येतात ॲड इमेज आयकॉनवर क्लिक कराल तेव्हा एक बॉक्स ओपन होईल यामध्ये इमेज अपलोड आपल्याला करता येतात ऍड व्हिडिओ आयकॉन या ऑप्शनद्वारे आपण आपला फॉर्ममध्ये व्हिडिओ सुद्धा करू शकतो रिक्वायर या ऑप्शनचा वापर करून आपणास युजरकडून ज्या रिक्वायर्ड हव्या असतील त्या आपण इथे नमूद करू शकता उदाहरणार्थ नेम ईमेल मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ इत्यादी इन्फॉर्मेशन भरणे गरजेचे असते तेव्हा फॉर्म यामध्ये रिक्वायर हा ऑप्शन सिलेक्ट करणे गरजेचे आहे डिलीट आयकॉन जर आपण तयार केलेली एखादी फील्ड नको असेल तेव्हा आपण डिलीट आयकॉन हा ऑप्शन निवडणे क्रमप्राप्त ठरते डुप्लिकेट आयकॉन या ऑप्शनद्वारे आपण आवश्यक असलेल्या फॉर्मची डुप्लिकेट कॉपी बनवायची असेल तेव्हा डुप्लिकेट आयकॉन हा ऑप्शन सिलेक्ट करावा अशा प्रकारे आपण आपल्याला हवा तसा गुगल फॉर्म बनवू शकतो हा बनवलेला फॉर्म शेअर करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे किती ऑप्शन असतात शेअर करण्यासाठी सेंट बटनवर क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला हवा तो ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल याची एक विशिष्ट लिंक तयार होती ती लिंक शेअर करून देखील आपण युजर्सकडून फीडबॅक मिळवू शकतो अशा प्रकारे सहज सुलभ व सोप्या पद्धतीने आपल्याला गुगल फॉर्म बनवता येऊ शकतो नमस्कार धन्यवाद